नमस्कार, मी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, पुणे पदवीधर मनसे उमेदवार. मुद्दामून आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी लाईव्ह आलेली आहे. नुकताच आत्ता सातारा, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हा आम्ही दौरा संपून पुण्याकडे येत आहोत. मला आत्ताच कळलं की ज्यांनी मला धमकी दिली होती त्या नराधमाला, त्या आरोपीला पोलिसांनी अटक करून आणलेलं आहे. मी पुणे पोलिसांची मनपूर्वक आभार मानते की त्यांनी तात्काळ पद्धतीने तपास करून मला धमकी देणाऱ्या इसमाला अटक केली. त्याला अटक करून आणल्यानंतर मी आधीही सांगितलं होतं की त्याला तुम्ही लवकर अटक करा, अन्यथा माझे जे महाराष्ट्रातील माझे बंधू आहेत ते त्याला सोडणार नाहीत. पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची खरंच आभारी आहे. प्राऊड ऑफ पुणे पोलीस, धन्यवाद खडक पोलीस स्टेशन पूर्ण स्टाफ, PI जाधव साहेब असतील, त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचे मी आभार मानल DCP प्रियांका नरावडे मॅडमची, कारण का त्यांनी तात्काळ या गोष्टीची गंभीर दखल घेऊन त्या आरोपीला अटक केलेली आहे. त्या आरोपीला अटक केल्यानंतर कोर्टात आणण्यात आलं आणि त्यावेळी माझ्या वकील भावानी, बंधूंनी त्याला तिथे मारहाण केलेली आहे. आता जरी आरोपीला कोर्टात मारलं असेल तर लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या त्या बहिणीच्या प्रती असलेले प्रेम हे त्यांनी तिथं त्याला मारून की बाबा तू आमच्या आया बहिणींना, माझ्या माता भगिनींना तू कसा काय शिवीगाळ करू शकतोस, कोण लागून गेला असं त्याला सांगण्यासाठी स्वतः वकील असताना सुद्धा माझ्या वकील बंधूंनी त्याला कोर्टात चोप दिलेला आहे. परंतु मला त्याला कोर्टात चोप दिला त्याचा खरंच अभिमान आहे, कारण का ही विकृती वेळीच ठेचली गेली पाहिजे. पोलिसांनी जरी त्याला अटक केली असेल त्याला ती कायद्यानी त्याचा जामीन होणार या सगळ्या गोष्टी किंवा जी शिक्षा आहे त्याच्यापेक्षा त्याची विकृती ठेचणं गरजेचं होतं. आणि ते काम माझे बंधू ॲडव्होकेट जयपाल पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि तिथल्या वकिलांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यामुळे यापुढे लक्षात ठेवा, कुठल्याही महिलेला विनाकारण शिवी देताना, विनाकारण त्रास देताना, विकृती देताना त्याची गय केली जाणार नाही, याची प्रत्येकाने विकृत माणसाने दखल घ्यावी. आणि याची सपशेल माहिती, सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगण्यासाठी पेजवर आलेली आहे. आता माझ्याकडे अवघे 6 दिवस आहेत प्रचारासाठी. पुणे पदवीधर मतदारसंघातल्या नागरिकांचा, मतदारांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मी खरंच सगळ्यांची आभारी आहे. मी ज्याप्रमाणे बोलले त्याचप्रमाणे आत्ता मी तुळजापूरला आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन निघालेली आहे, तिचं दर्शन घेऊन निघालेलं आहे. मी पदवीधरांचे प्रश्न सोडवल्याशिवाय थांबणार नाही हे माझा शब्द मी तुम्हाला दिलाय आणि त्याला मी कटिबद्ध आहे. मला खात्री आलेली आहे की पदवीधर मतदार मला पहिल्या पसंतीचं ऐतिहासिक प्रचंड मताने विजयी करून देतील. आणि ही ह्याच तुमच्या सदिच्छा, हेच तुमचे आशीर्वाद घेऊन मी पुढची घोडदौड चालू ठेवलेली आहे. धन्यवाद. मी आता सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.